हेलो स्टूडेंट्स, इन लास्ट लेक्चर वी डिस्कस फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पाइनल नर्व. बिफोर दैट वी डिस्कस स्पाइनल कॉर्ड एंड हियर वी आर गोइंग टू डिस्कस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सो देर आर थ्री टाइप्स ऑफ नर्वस सिस्टम: सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम एंड लास्ट इज द ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. तीन टाइप्स का नर्वस सिस्टम असते: सेंट्रल, पेरिफेरल आणि थर्ड है ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तर आपण सेंट्रल नर्वस सिस्टम बघितलं, त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये बघितलं आपण सेरिब्रो स्पाइनल फ्लूड, त्यानंतर ह्यूमन ब्रेन. तर ह्यूमन ब्रेनचे टाइप्स: फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. त्यानंतर बघितलं आपण स्पाइनल कॉर्ड, जे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. नेक्स्ट बघितलं पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्यामध्ये क्रॅनियल नर्व, स्पायनल नर्व आणि आता बघतो आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय असते, काय काय फंक्शन असते, याचे किती टाईप्स असते, ते यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द इनवॉल्युंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल ऑफ द बॉडी. तर जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते ते काय करतात, इम्पल्स ट्रान्समिट करत असतात फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीमपासनं, म्हणजे ब्रेनपासनं, टू द इनवॉल्युंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल ऑफ द बॉडी. म्हणजे जे इनवॉल्युंटरी ऑर्गन्स आहे आणि स्मूथ मसल आहे आपल्या बॉडीचे, त्याला इम्पल्स ट्रान्सफर करत असतात फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीमपासनं. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ स्पेशल सेट ऑफ पेरिफेरल नर्वस दॅट रेग्युलेट द ॲक्टिव्हिटीज ऑफ इनवॉल्युंटरी ऑर्गन्स लाईक कार्डियक मसल. तर जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे ते कशाने कन्सिस्ट झालेले असतात, म्हणजेच बनलेले असतात स्पेशल सेट ऑफ पेरिफेरल नर्वस दॅट रेग्युलेट द ॲक्टिव्हिटीज ऑफ इनवॉल्युंटरी ऑर्गन्स. ते काय करतात, ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट करतात ज्या इनवॉल्युंटरी आहे. इनवॉल्युंटरी मीन्स आपल्या अंडर कंट्रोलमध्ये राहत नाही ते ॲक्टिव्हिटीज. तर त्या ॲक्टिव्हिटीज आहे कार्डियक मसल ऑर्गन्स लाईक कार्डियक मसल, म्हणजे जे हार्टचे मसल्स आहे त्या कार्डियक मसल, स्मूथ मसल्स आणि ग्लँड्स. इन दिस इम्पल्सेस आर कंडक्टेड फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम बाय अन एक्झॉन दॅट सायनेप्सिस विथ अन ऑटोनॉमस गँग्लिया. तर त्याच्यामध्ये काय होते, इम्पल्स ट्रान्समिट होते कुठनं, सेंट्रल नर्वस सिस्टीमपासनं. इट इज प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. द सेकंड न्यूरॉन इन द गँग्लियॉनिक पाथवे हॅज अन एक्झॉन दॅट एक्सटेंड फ्रॉम द ऑटोनॉमिक गँग्लियॉन इन अन इफेक्टर ऑर्गन अँड इज नोन एज पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन. तर त्याच्यामध्ये काय असते, न्यूरॉन इन द इन दिस गँग्लियॉनिक पाथवे. गँग्लियॉनिक पाथवेज म्हणजे जे इम्पल्स ट्रान्सफर करायचा जो मार्ग असते त्याला गँग्लियॉन म्हटलं जाते. आणि ह्या गँग्लियॉन एक्सटेंड होते फ्रॉम द ऑटोनॉमिक गँग्लियॉन टू अन इफेक्टर ऑर्गन, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमपासनं टुवर्ड्स दी जे इफेक्टर ऑर्गन आहे, म्हणजेच आपल्याला काय जाणीव करून देतात की आपल्याला काहीतरी लागलेलं आहे अशा ठिकाणपासनं, म्हणजे तिथे इम्पल्स आपल्याला जनरेट होईल आणि ट्रान्सफर करेल ते सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि तिथनं मग इम्पल्स माहिती होईल की हा इम्पल्स कुठल्या प्रकारचा आहे आणि मग ते तसं स्टिम्युलेशन जनरेट होईल. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे ते दोन टाईप्सची असतात, फर्स्ट आहे सिम्पॅथेटिक अँड सेकंड आहे पॅरासिम्पॅथेटिक. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड थोरॅकोलंबर आउटफ्लो. तर सिम्पॅथेटिक जे आहे त्याला थोरॅकोलंबर आउटफ्लो म्हटलं जाते. इट ओरिजिनेट्स इन द थोरॅसिक अँड लंबर रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर हे ओरिजिनेट्स होते थोरॅसिस रिजनमध्ये अँड लंबर रिजन ऑफ स्पायनल कॉर्ड, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, थोरॅकोलंबर आउटफ्लो. अँड कन्सिस्ट ऑफ 22 पेअर्स ऑफ सिम्पॅथेटिक गँग्लिया. 22 पेअर्सनी सिम्पॅथेटिक गँग्लियाचे बनलेले आहे. विच लाय ऑन अ पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड्स ऑन लॅटरल साईड ऑफ द स्पायनल कॉर्ड. अँड ते 22 पेअर्स कुठे प्रेझेंट आहे, लाय ऑन अ पेअर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड्स ऑन लॅटरल साईड ऑफ स्पायनल कॉर्ड. सिम्पॅथेटिक कॉर्ड्समध्ये आहे आणि लॅटरल साईडला आहे स्पायनल कॉर्डच्या. द प्री गँग्लियॉनिक नर्व फायबर्स आर शॉर्ट अँड पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर्स आर लॉंग. जे प्री गँग्लियॉनिक नर्व फायबर आहे ते शॉर्ट असतात आणि जे पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर आहे ते लॉंग असतात. ॲड्रिनॅलिन अँड नॉन ॲड्रिनॅलिन जे हार्मोन आहे प्रोड्यूस ॲट द टर्मिनल एंड्स ऑफ पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर्स ॲट द इफेक्टर ऑर्गन, हेन्स इट इज कॉल्ड एज ॲड्रिनेजेरिक फायबर्स. जे नॉ ॲड्रिनॅलिन अँड नॉन ॲड्रिनॅलिन हार्मोन्स आहे किडनीचे, ते प्रोड्यूस ॲट द टर्मिनल एंड्स ऑफ पोस्ट गँग्लियॉनिक नर्व फायबर.
टर्मिनल एंड्स जे आहे पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबरचे ते प्रोड्यूस होत असते आणि त्यालाच ॲड्रिनर्जेनिक फायबर्स म्हटलं जाते. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल बॉडी ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग इमर्जन्सी. जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे त्यात बॉडी कंट्रोल कधी करत असते, जेव्हा इमर्जन्सीज राहते म्हणजे फाईट और फ्लाईट रिस्पॉन्सेस. इट हॅज एक्साइटरी अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑर्गन्स. जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा फ्लाईट और फाईट रिस्पॉन्स, तेव्हा हे काय करतात, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम फंक्शन करत असतात. अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑर्गन्स ऑफ द बॉडी एक्सेप्ट इन द डायजेस्टिव अँड द एक्सक्रेटरी ऑर्गन. इट हॅज एक्साइटरी अँड स्टिम्युलेटिंग इफेक्ट ऑन मोस्ट ऑर्गन्स. एक्साइटरी इफेक्ट करते स्टिम्युलेशनचं, एक्सेप्ट डायजेस्टिव अँड एक्सक्रेटरी ऑर्गन. नेक्स्ट आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. फर्स्ट आपण बघितलं सिम्पॅथेटिक, तर त्याला सिम्पॅथेटिकला थोरॅको लंबर आउटफ्लो म्हटलं जाते, म्हणजे थोरॅसिस रिजनपासून ते सुरू होत असतात. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड क्रॅनियल सॅक्रल आउटफ्लो. हे थोरॅको लंबर आणि याला क्रॅनिओ सॅक्रल म्हणजे क्रॅनियलपासून सुरू होते. इट कन्सिस्ट ऑफ द ब्रांचेस फ्रॉम द क्रॅनियल. हे क्रॅनियलपासून सुरू होतात, तर त्याच्या थर्ड नंबरची ब्रांच 7, 9 and 10, नर्व सॅक्रल 2nd and 3rd अँड स्पायनल 4. इट कन्सिस्ट ऑफ गँग्लिया विच आर व्हेरी क्लोज और विथिन द वॉल ऑफ द इफेक्टर ऑर्गन्स. ते पण गँग्लियानी बनलेले असते आणि वे प्रेझेंट असते व्हेरी क्लोज और विथिन द वॉल ऑफ द इफेक्टर ऑर्गन्स. द प्री गँग्लियोनिक नर्व्स आर लॉन्ग अँड पोस्ट गँग्लियोनिक नर्व्स आर शॉर्ट. जे प्री गँग्लियोनिक नर्व्स राहते यामध्ये आपण जसं बघितलं प्री गँग्लियोनिक नर्व्स प्रीगँग्लियन नर्व फायबर्स आर शॉर्ट, तर इथे काय असते प्रीगँग्लियोनिक नर्व्स आर लॉन्ग अँड पोस्ट गँग्लियोनिक नर्व्स आर शॉर्ट, म्हणजे वाईस वर्सा असते. ॲसिटिल कोलाईन इज प्रोड्यूस ॲट द टर्मिनल एंड ऑफ पोस्ट गँग्लियोनिक नर्व. तर इथे ॲसिटिल कोलाईन जे आहे ते प्रोड्यूस होत असते ॲट द टर्मिनल एंड ऑफ पोस्ट गँग्लियोनिक नर्व ॲट द इफेक्टर ऑर्गन. हेन्स दिस आर कॉल्ड ॲज कोलिनर्जिक फायबर्स. तर इथे ॲड्रिनल काय फॉर्म होतं ॲसिटिल कोलाईन, तर त्याला कोलिनर्जिक फायबर्स म्हटलं जाते. आणि इथे ॲड्रिनॅलिन नॉन ॲड्रिनॅलिन फॉर्म होत असते म्हणून त्याला ॲड्रिनिजेनिक फायबर्स म्हटलं जातं. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अँटॅगोनॅस्टिक टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इट ब्रिंग्ज बॅक टू नॉर्मल ऑल ॲक्टिव्हिटीज विच आर स्टिम्युलेटेड बाय द पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. जे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम फ्लाईट फाईट मेकॅनिझममध्ये काम करत असते त्या ॲक्टिव्हिटीज आहे काय, नॉर्मल कंडिशनमध्ये आणायचं काम कोण करत असते, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. इट हॅज अन इनहिबिटरी इफेक्ट ऑन मोस्ट ऑर्गन्स, म्हणजे जे इन्क्रीज झालेले राहते फ्लाईट फाईटिंगसाठी इफेक्ट बॉडीचे, ते काय करते कंट्रोल करायचं काम करते, म्हणजे इनहिबिट करायचं काम करते. However, the activities like those associated with digestion, peristalsis and micturition which are inhibited by sympathetic system. Micturation म्हणजे जे युरिन एक्सक्रेशन आहे, पेरिस्टालसिस डायजेशन ॲक्टिव्हिटी आहे ते इनहिबिट करते सिम्पॅथेटिक सिस्टीम आर दस ॲक्सिलरेटेड बाय पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. ह्या काय ॲक्सिलरेटेड करते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम त्या ॲक्टिव्हिटीजला. द आन्सर ऑर टू ऑल दिस क्वेश्चन्स आर द प्रेझेन्स ऑफ सेन्सरी सिस्टीम इन अवर बॉडी. आणि हे कशामुळे ॲक्टिव्हिटी कॅरी होत असते, आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी सिस्टीम प्रेझेंट आहे म्हणजे सेन्सेशन देत असते, त्याच्यामुळे आपल्याला इम्पल्स ट्रान्सफर करता येते. इट कन्सिस्ट ऑफ सिम्पल टू कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल सेन्सरी रिसेप्टर. आणि ते कशाने बनलेलं आहे, सिम्पलपासनं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनलेलं आहे, त्याला सेन्सरी रिसेप्टर म्हटलं जाते. म्हणजेच आपल्याला काही लागत आहे तर आपण सेन्स करू शकतो की लागलं आहे, त्यानंतर ते इम्पल्स जनरेट होईल की कुठे लागलेलं आहे आणि आपण काय करायला पाहिजे ते ॲक्टिव्हिटी. तर हे झालं आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आणि इथे डायग्राम दाखवलेले आहे ऑटोनॉमिक्स नर्वस सिस्टीममध्ये, तर इथे दाखवलेलं आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. दोन भागात डिवाईड केलेलं आहे, पॅरासिम्पॅथेटिक आणि इकडे आहे सिम्पॅथेटिक. तर सिम्पॅथेटिक म्हणजे जे आपण फ्लाईट फाईटमध्ये काम करते, तर त्याच्यामध्ये आहे डायलेट्स प्युपिल आहे, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ टीयर्स, त्यानंतर इनहिबिट्स फ्लो ऑफ सलायवा, ॲक्सिलेट्स हार्टबीट्स, डायलेट्स ब्रोंकाय, कॉन्स्ट्रिक्ट ब्लड वेसल अँड इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. नेक्स्ट आहे इनहिबिट्स पेरिस्टालसिस अँड सिक्रेशन, नॉरॅड्रिनलिन कन्वर्शन ऑफ ग्लायकोजन, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ ॲड्रिनलिन अँड इनहिबिट्स ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन.
इकडे दाखवलेलं आहे पॅरासिम्पॅथेटिकमध्ये कॉन्स्टिक प्युपिल इनहिबिट सिक्रेशन ऑफ टीयर्स, म्हणजे कमी करू शकतो आपण टीयर्सचं जे आपल्या अंडर कंट्रोलमध्ये राहते. स्लो हार्टबीट, लोअर बी पी, स्टिम्युलेट पेरिस्टाल्सिस अँड सिक्रेशन, रिलीज ऑफ बाईल, कॉन्ट्रॅक्ट्स ब्लॅडर. आणि इथे त्या दाखवलेलं आहे त्यांच्या गँग्लियॉन कुठल्या नंबरवर प्रेझेंट आहे, 3rd, 7, 9 चेन ऑफ सिम्पॅथेटिक गँग्लिया. सिम्पॅथेटिक गँग्लिया कुठनं स्पायनल कॉर्ड हे स्पायनल कॉर्ड आहे, ब्रेनचा पोर्शन आहे, इथनं अराईज झालेल्या त्या गँग्लियॉन आहे आणि कुठल्या कुठल्या त्या गँग्लियॉन फंक्शन करत असते या इथं डायग्राममध्ये दाखवलं आहे. इट्स ऑल अबाउट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस सेन्सरी रिसेप्टर्स अँड हाऊ इट इज वर्क.